आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हॅलो स्टुडंट्स, आपला क्वेश्चन आहे द वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर इज डॅश मीटर पर सेकंड, ओके 3 × 10⁻¹⁰ मीटर पर सेकंड, 3 × 10⁻¹⁸ मीटर पर सेकंड, 1.5 × 10⁻¹⁸ मीटर पर सेकंड और 0.3 × 10⁻¹⁸ मीटर पर सेकंड, ओके। आता स्पीड ऑफ लाईट जो असतो, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम आणि एअर ही आपण लगभग सेम पकडत असतो, इज नियरली इक्वल टू स्पीड ऑफ लाईट इन एअर, ओके। आता स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम जो आहे, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम जो आहे तो आहे 2997924 58 मीटर पर सेकंड, ओके। मग याला ॲप्रॉक्सिमेटली करून टाकलेलं आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड। लक्षात घ्या, स्पीड ऑफ लाईट जो आहे, मग आपण साधारणतः जो स्पीड ऑफ लाईट इन एअर असतो त्याला आपण सी म्हणतो, ओके, तो किती घेतो 3 × 10⁸ मीटर पर सेकंड। म्हणजे एका सेकंदामध्ये ती लाईट जी आहे 3 × 10⁸ म्हणजे लगभग 300,000 किलोमीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करत असते, ओके। चलो, तो आपला आन्सर काय मग 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, इथं युनिट पण बघणं महत्त्वाचं आहे, ओके। चलो, थँक्यू।